उमेदवारी अर्जाचे वितरण आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 27 मार्च पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहील. या दरम्यान शनिवार रविवार सार्वजनिक सुटी आणि सोमवारी होळीची सार्वजनिक सुटी असून ते तिन्ही दिवस अर्ज स्वीकारले जाणार नाही. म्हणजेच उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 5 दिवसाचा अवधी मिळणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. एक उमेदवार अधिकाधिक 4 अर्ज दाखल करू शकतो. त्यासोबतच अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना 12,500 रुपये तर उर्वरित उमेदवारांना 25,000 रुपये भरावे लागतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवसामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. गैरसोय टाळण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील व निवडणुकीची आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. येथे माहिती फलक टेबल लावण्यासह संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. अर्ज भरण्यासाठी येणारे काही उमेदवार मोठ्या लवाजम्यासह येतात, पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत निवडक लोकांनाच प्रवेश मिळेल. उर्वरित कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. सोबतच या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रामटेक लोकसभा से आज मैंने नामांकन के लिए आज फॉर्म लिया हूँ और मेरा रामटेक लोकसभा से मैं फॉर्म भरने के लिए शिवसेना गढ़ से प्रयास कर रहा हूँ. मैं उनके नेताओं से संपर्क में हूँ और मैं आशा करता हूँ कि मुझे टिकट मिले और रामटेक लोकसभा से ज़्यादा से ज़्यादा मैं अधिक से अधिक विकास कार्य को प्रगति दूँ और युवाओं को आगे बढ़ाऊँ और ज़्यादा से ज़्यादा काम कर सकूँ. ये मेरा उद्देश्य है.